गुड आफ्टरनून ऑल. एकच ध्यास सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आजच्या सेशन मध्ये महाराष्ट्राच्या ज्या काही नैसर्गिक सीमा आहेत या नैसर्गिक सीमांची चर्चा करणार आहे. नैसर्गिक सीमांचा जो प्रश्न आहे हा आयोगाचा आवडता प्रश्न आहे. एका वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेला हा प्रश्न जनरली विचारला जातोच, ही गोष्ट लक्षात घ्या. सो भारताच्या आणि महाराष्ट्राच्या या नैसर्गिक सीमा आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आता नैसर्गिक सीमांचे जे प्रश्न येतात हे दोन तीन पद्धतींनी येतात. पहिला जो प्रकार आहे याच्यामध्ये एखाद्या दिशेची जी सीमा आहे ही सीमा किंवा एखादं जे फीचर आहे जिओग्राफिक फीचर जे आहे हे जिओग्राफिक फीचर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, म्हणजे चिरोल टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असा साधा प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो. आयोगानं असे प्रश्न विचारलेले आहेत. दुसरा जो प्रश्न आहे नैसर्गिक सीमांवर येतो तो दुसरा प्रश्न आहे की उत्तर दिशेला नेमकी कोणती सीमा आहे, दक्षिणेला नेमकी काय आहे, लक्षात येते. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न येतो तो असतो जोड्या लावा स्वरूपांमध्ये. जोड्या लावा याच्यामध्ये दिशा ते देतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम किंवा जिल्हे ते देतात आणि त्याच्यामध्ये असणारं जे जिओग्राफिक फीचर आहे हे जिओग्राफिक फीचर जनरली विचारलं जातं. सो अशा पद्धतीने हे प्रश्न आलेले आहेत ट्रेडिशनली. आता याच्यामध्ये पण दोन चेंजेस दिसून येतात. पहिला जो चेंज आहे, ट्रेडिशनली जोड्या लावा स्वरूपांमध्ये हे प्रश्न यायचे. ठीक आहे, आता गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सीन थोडासा बदललेला आपल्याला दिसतो. ट्रेडिशनली जे जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न येतात त्याच्यामध्ये जनरली टेकड्या विचारल्या जायच्या. ओके, फक्त टेकड्या ते विचारत होते. आता टेकड्यांसोबतच नद्या सुद्धा विचारायला त्यांनी चालू केले. म्हणजे मागच्याच वर्षीच्या पेपरमध्ये त्यांनी नद्या सुद्धा विचारलेल्या आहेत. समजते. सो टेकड्या आणि नद्या या दोन गोष्टी आपल्याला आता करणं गरजेचं ठरत. प्रश्न कळाले. आता सीमांकडे वळूयात आपण. सीमांचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण चार सीमा आपल्याला दिसतात. पहिली जी आहे ती उत्तर सीमा आहे. उत्तर सीमा जर लांबीचा आपण जर विचार केला तर 1725 किलोमीटर लांब एवढी आपल्याला उत्तर सीमा असलेली दिसते. ठीक आहे, 1725 किलोमीटर लांबीची उत्तर सीमा आपल्याला दिसते. त्याच्यानंतर दक्षिण सीमेचा ज्यावेळेस आपण विचार करतो ही झाली आपली दक्षिण सीमा. ही दक्षिण सीमा आहे 1875 किलोमीटर एवढ्या लांबीची दक्षिण सीमा आपल्याला दिसते. पूर्व सीमेचा विचार केला तर 750 किलोमीटरची आहे पूर्व सीमा आणि पश्चिम सीमेचा विचार केला तर 825 किलोमीटर एवढी पश्चिम सीमा आपल्याला दिसते. मग आता याच्यावर एक प्रश्न डिझाईन होतो, तो प्रश्न असा की सर्वात लांबीची सीमा कोणती कोणती सांगता येईल. दक्षिण दिशा आहे बरोबर 1875 किलोमीटर एवढ्या लांबीची. मग हा 1875 आकडा सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला इथं गरजेचं ठरत. बरोबर, सीमा क्लिअर झाल्या सगळं. त्याच्यानंतर मग आता जिओग्राफिक फीचर्सचा आपण विचार करूयात. उत्तरेपासून सुरुवात करूयात. उत्तरेला आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या दिसून येत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं तोरणमाळ डोंगर दिसतात. बघा, तोरणमाळ डोंगर रांग. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जे फीचर दिसतंय ते आहे गाविलगड टेकड्यांचं. गाविलगड टेकड्या आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर तिसरं जे फीचर दिसतंय ते आहे दरकेसा टेकड्यांचं. दरकेसा म्हणजे ज्यावेळेस आपण उत्तरेचा विचार करतो त्यावेळेस उत्तरेला आपल्याला या तीन टेकड्यांची नावं माहीत असणं गरजेचं. सुरुवात तोरणमाळ पासून होते बरोबर. म्हणजे ही जी तोरणमाळ डोंगर रांग आहे ही तोरणमाळ डोंगर रांग एक तर महाराष्ट्राच्या थोडस दिशा पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. ही जी तोरणमाळ डोंगर रांग आहे ही तोरणमाळ डोंगर रांग एक तर महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला पण दिसते त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला पण दिसणार आहे. बरोबर, आग्नेय नैऋत्य ही आग्नेय आहे इकडे नैऋत्य येते इकडे वायव्य दिशा आहे आणि इकडे ईशान्य दिशा आहे. ठीक आहे, सो आयोग प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारतो तिथं त्यांनी जर वायव्य आणि ईशान्य विचारलं तर आपल्या उत्तरामध्ये काय नेमका बदल अपेक्षित आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची. सो या दोन्ही प्रकारच्या ज्या सीमा आहेत या व्यवस्थित या कृतीवर्ण करून घ्यायच्या, लक्षात राहील. मग हे जे तोरणमाळ डोंगर आहेत हे तोरणमाळ डोंगर एक तर उत्तरेकडे पण दिसतात आपल्याला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला सुद्धा आपल्याला असलेले दिसून येतात. बरोबर, म्हणजे उत्तर पण आहे आणि वायव्य पण आहे. आता याला जोडू,
हे जे तोरणमाळ डोंगर आहेत ते नेमकं महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसतात? इथं जिल्हा पण महत्वाचा, या जिल्ह्यावर पण जनरली प्रश्न विचारले जातात. मग आता महाराष्ट्राचा सगळ्यात उत्तरेकडचा जिल्हा कोणता? मागच्या लेक्चर आठवा, बरोबर, आपण जिल्ह्यांची जी चर्चा केलेली आहे, हा जो जिल्हा आहे हा जिल्हा आपल्याला नंदुरबार असलेला दिसतो. मग हे जे तोरणमाळ डोंगर आहेत, हे तोरणमाळ डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत, जे महाराष्ट्राची उत्तरेची किंवा वायव्येची दिशा ठरवत. समजलं? सो तोरणमाळ आणि नंदुरबार हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेचा ज्यावेळेस आपण विचार, दुसऱ्या डोंगररांगाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस दुसरी डोंगररांग आपल्याला गाविलगड टेकड्या असलेली दिसते. ही गाविलगड टेकड्यांची जी रांग आहे ही आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये दिसते. बरोबर, अमरावती जिल्ह्यामध्ये या गाविलगड टेकड्या आपल्याला दिसतात. जोड्या लावामध्ये आलं बघा, जिल्हा आणि फीचर डोंगररांग, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी डोंगररांग आहे ती आहे दरकेसा टेकड्यांची. ही दरकेसा टेकड्या आपल्याला महाराष्ट्राच्या एकदम पूर्वेकडचा जो जिल्हा आहे किंवा महाराष्ट्राच्या ईशान्येकडचा जो जिल्हा आहे या ईशान्येकडच्या जिल्ह्यामध्ये असलेली दिसते. मग आता या ज्या दरकेसा टेकड्या आहेत या गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. या दरकेसा टेकड्या बऱ्याचदा विचारलेल्या आहेत. ओके, सो गोंदिया हे नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर खाली उतरूयात, उत्तर दक्षिण जर विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या टेकड्या इथे दिसत आहेत. बघा, सुरुवात होते चिरोल टेकड्यांपासून, ठीक आहे, चिरोल. त्याच्यानंतर खाली सूर्जागड आणि भामरागड अशा तीन टेकड्या आपल्याला दिसून येतात. चिरोल, सूर्जागड आणि भामरागड अशा तीन टेकड्या आपल्याला दिसून येणार आहेत. या तिन्ही टेकड्या महाराष्ट्राची पूर्व दिशा ठरवतात. बरोबर, महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला या तीन टेकड्या आहेत. या तीन टेकड्या क्रॉस केलं की महाराष्ट्र राज्य संपतं आणि छत्तीसगड राज्याला सुरुवात होते. सो महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आढळून येतात असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या टेकड्या आढळून येतात? चिरोल, सूर्जागड, भामरागड. नाव लक्षात राहतील. कोणता जिल्हा आहे? गडचिरोली जिल्हा दिसतोय बघा आपल्याला इथं. गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये या टेकड्या असलेल्या आपल्याला दिसतात. टेकड्या लक्षात राहतील. तोरणमाळ नंदुरबार मध्ये, गाविलगड टेकड्या अमरावती मध्ये, दरकेसा टेकड्या गोंदियामध्ये, त्यानंतर चिरोल, सूर्जागड आणि भामरागड कुठं आहेत? आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बरोबर, इथपर्यंत सर्वांना क्लिअर? त्याच्यानंतर पुढे जाऊयात. ज्यावेळेस आपण कोकणाचा विचार करतो किंवा भारताच्या पश्चिम दिशेचा विचार करतो, पश्चिम दिशेला काय आहे? अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र म्हणजे महाराष्ट्राची जी पश्चिम दिशा आहे ही अरबी समुद्रानं तयार केलेली आपल्याला दिसते. कोकण किनारपट्टी, बरोबर, 720 किलोमीटर लांबीची ही कोकण किनारपट्टी आहे. त्याच्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर आपल्याला इथं दोन नद्या महत्वाच्या ठरतात, ठीक आहे. पहिली जी आहे, सर्वात उत्तरेकडची जी नदी आहे ती आहे दमणगंगा नदी. ओके, सो ही दमणगंगा नाव लक्षात ठेवायचं. ही जी दमणगंगा नदी वाहते, ही दमणगंगा कोणत्या जिल्ह्यामधून वाहते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग इथं जिल्हा कोणता येणार आहे? पालघर जिल्हा येणार आहे. बरोबर, त्याचबरोबर ज्यावेळेस आपण दक्षिणेचा विचार करतो त्यावेळेस दक्षिणेला आपल्याला तेरेखोल नदी दिसून येते. दमणगंगा आणि तेरेखोल यांच्या दरम्यान ही कोकणची किनारपट्टी पण आहे आणि आपला महाराष्ट्राचा पश्चिम किनारा पण दिसून येतो. बरोबर, पश्चिम किनारा डिफाईन करत असताना आपल्याला या दोन नद्यांचा रेफरन्स माहित असणं गरजेचं. काय नाव येणार आहे मग? दमणगंगा आणि तेरेखोल नदी यांच्या दरम्यान हा आपला महाराष्ट्र इथं पसरलेला दिसतो. लक्षात राहील, ही जी तेरेखोल नदी आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जाते. बरोबर, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, दमणगंगा नदीचा विचार केला तर पालघर जिल्हा आहे. बरोबर, समजते? जोड्या लावा. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रातल्या नद्यांचा विचार थोडासा करूयात, ठीक आहे. हे झालं आपण आता टेकड्या बघितल्या, महाराष्ट्रातला विचार करूयात. इथं वर जे आहे इथं सातपुडा पर्वतरांग आहे, त्याचबरोबर नर्मदा नदी वाहत असलेली आपल्याला दिसते. मग ही जी नर्मदा आहे ही महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडून वाहते, सातपुडा पर्वतरांगेच्या पलीकडून वाहते. सातपुड्याच्या अलीकडनं वाहणारी जी नदी आहे ही नदी तापी, ठीक आहे. ही तापी नदी जी आहे बघा, ही तापी नदी अमरावती मधून वाहत असताना, अमरावती आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरनं वाहत असताना आपल्याला दिसते.
ठीक म्हणजे अमरावतीच्या दोन रेफरन्सेस आपल्याला सांगता येतात. पहिलं गाविलगड टेकड्याच्या अमरावतीमध्ये आहे, त्याचबरोबर तापी नदी सुद्धा अमरावती आणि मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बाउंड्री कुठेतरी तयार करत असताना आपल्याला दिसते, लक्षात राहील. त्याचबरोबर इथं नर्मदा नदी सुद्धा महाराष्ट्राच्या उत्तर कोपऱ्यावरून वाहते. ही नर्मदा नदी सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा ठरवत असताना आपल्याला दिसते, ठीक आहे. हे नद्यांचे रेफरन्सेस फक्त व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं अजून निळ निळ कुठे दिसते बघा, उत्तर ह्याच्यामध्ये इथं खाली पैनगंगा नदी, इथं खाली कोणतं राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे इथं, बरोबर ना. मग तेलंगणा आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर यांच्या बाउंड्रीवरून आपल्याला पैनगंगा नदी वाहत असताना दिसते. त्याचबरोबर पैनगंगेसोबतच प्राणहिता नदी सुद्धा वाहत असताना आपल्याला इथं दिसते, ठीक आहे. हा प्राणहितेचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. आता या प्राणहितेचं वैशिष्ट्य काय आहे, की जी प्राणहिता नदी आहे ती वेगवेगळ्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह जो आहे या एकत्रित प्रवाहापासून तयार झालेली आहे. प्राणहितेचा जर विचार केला तर दोन नद्यांची नाव आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागतात. एक तर आहे वर्धा आणि दुसरी आहे वैनगंगा. या एकत्रित प्रवाहाला आपण प्राणहिता म्हणणार आहे. हा जो प्राणहितेचा प्रवाह आहे हा गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा राज्य यांना वेगळं करत असतो, ठीक आहे. ही वेगळं करणारी वॉटर बॉडी मग प्राणहिता नदी. प्राणहिता म्हणजेच वर्धा वैनगंगा, ठीक आहे. इथं जी आपण पैनगंगा नदी बघितली, ही पैनगंगा नदी वर्धा नदीला जाऊन मिळते, ही वर्धा नदी पुन्हा वैनगंगेला जाऊन मिळते आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला आपण काय म्हणतो, प्राणहिता म्हणतो, जी की तेलंगणा सोबतची बाउंड्री आपली ठरवत असते. त्याचबरोबर गडचिरोलीचा जर दुसऱ्या दिशेचा विचार आपण केला, गडचिरोलीच्या पश्चिमेचा आपण विचार केला प्राणहिता सांगून, गडचिरोलीच्या पूर्व दिशेचा जर आपण विचार केला तर इथं पण एक दुसरी नदी वाहत असताना दिसते, तिचं नाव आहे इंद्रावती, ठीक आहे. सो छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांना वेगळी करणारी जर नदी त्यांनी विचारली तर नदीचं नाव काय सांगायचं तिथं, इंद्रावती, लक्षात राहील. टेकड्या विचारल्या तर दरकेसा, चिरोल, सुरजागड, भामरागड या टेकड्या सांगता येतात. नदी जर विचारली तर नदी कोणती सांगायची मग इथं, इंद्रावती नदी, बरोबर. मागच्या वर्षी हा प्रश्न इंद्रावतीवर आलेला आहे, समजतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटकाचा जर विचार केला, तेलंगणाचा जर विचार केला, छत्तीसगडचा विचार केला, त्याच्यानंतर वर मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशच्या नद्या आपण बघून घेतलेल्या आहेत. आता जर महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा विचार केला तर यांच्या दरम्यान एक नदी वाहत असताना आपल्याला दिसते, तिचं नाव आहे भीमा नदी, बरोबर. सोलापूर जिल्हा आणि कर्नाटक यांच्या बाउंड्रीवरून ही भीमा नदी वाहत असताना आपल्याला दिसते, ओके. सो अशा पद्धतीने आपल्या नॅचरल बाउंड्रीज ज्या आहेत या नॅचरल बाउंड्रीज आपण सांगू शकतो. याच्यामध्ये आपण दोन फीचर्स पाहिले, एक तर टेकड्या किंवा डोंगररांग आपण बघितल्या आणि दुसरं नद्या आपण बघितलेल्या आहेत. प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर असतील या गुडनोटवर आजचं सेशन कंप्लीट करूयात आणि नेक्स्ट सेशनमध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येऊयात. तोपर्यंत धन्यवाद.